विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा आता या भागामध्ये पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये निर्माण होणारे कोण, त्यांची परिवलन आणि परिभ्रमण, परिभ्रमणामुळे त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोण निर्माण होतात आणि त्यांची कोणती स्थिती निर्माण होते त्याबद्दल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, हा सूर्य आहे, ही आपली पृथ्वी. या ठिकाणी पृथ्वीच्या जो उपग्रह आहे त्या ठिकाणी चंद्र, तो या ठिकाणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतो आणि या चंद्राच्या प्रदक्षिणेमुळे निर्माण होणारे हे विविध प्रकारचे जे कोण आहेत त्या कोणांमुळे आपल्याला एक भौगोलिक स्थिती पाहायला मिळत असते. आता बघा, या ठिकाणी ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आलेला असतो त्यावेळेस अमावस्या अशी स्थिती निर्माण झालेली असते, म्हणजे सूर्याचा प्रकाश इकडे पडतो. पण पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्यामुळे आपल्याला तो त्याचा जो भाग आहे तो प्रकाशमान, त्याच्यावर जो सूर्याचा उजेड पडणार आहे तो आपल्याला दिसत नाही, तो मध्ये येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अमावस्याची स्थिती या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजे दोघांच्या मध्ये हा अडसर आलेला आहे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये हा चंद्र आल्यामुळे आपल्याला चंद्राचा प्रकाशमान भाग दिसत नाही. प्रकाशमान म्हणजे काय, तो स्वतः प्रकाश नसतो पण त्या ठिकाणी सूर्याचा उजेड त्याच्यावर पडल्यामुळे तो त्या ठिकाणी उजेड पडल्यामुळे तो प्रकाशमान आपल्याला भासत असतो, तसा चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. त्यानंतर बघा, ज्यावेळेस चंद्र असा प्रदक्षिणा मारत असतो तो ज्यावेळेस या ठिकाणी येतो त्यावेळेस बघा, या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जो कोण निर्माण झालेला आहे तो 90° कोण निर्माण झालेला आहे. आणि ज्यावेळेस 90° कोण निर्माण झालेला असतो त्यावेळेस ती जी असते ती वद्य अष्टमी, म्हणजे कृष्ण पक्षातली जी वद्य अष्टमी असते आणि त्यावेळेस चंद्राचा आपल्याला पूर्ण अर्धा भाग प्रकाशमान दिसतो, 90° कोण निर्माण झालेला असतो. आणि त्या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे, त्या ठिकाणची जी स्थिती आहे ती चंद्राचा अर्धा भाग प्रकाशमान आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर जेव्हा तिची पौर्णिमेची स्थिती असते, म्हणजे चंद्र हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये बघा बरोबर 180° कोण तयार झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी सूर्य, ही आपली पृथ्वी आणि या ठिकाणी चंद्र यांच्यामध्ये हा जो 180° कोण तयार झालेला आहे आणि या ठिकाणी मात्र पौर्णिमेच्या वेळेस चंद्र जो आहे तो पूर्ण आपल्याला त्याच्यावर पांढरा उजेड पडल्यासारखा आपल्याला दिसत असतो, कारण सूर्याचा उजेड त्याच्यावर पडल्यामुळे तो आपल्याला तसा भासत असतो. म्हणजे ही असते आपली पौर्णिमा. पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र आकाशात प्रकाशमान झालेला दिसतो. त्यानंतर बघा, या ठिकाणी परत जी आहे ती शुक्ल पक्षाची जी अष्टुद्ध अष्टमी आहे, म्हणजे शुक्ल पक्षामध्ये येणारी जी अष्टमी आहे त्यावेळेस हा जो कोण आहे हा पूर्ण असा या ठिकाणी त्याने चंद्र जो फिरत असतो पृथ्वीभोवती त्यावेळेस त्याचा 270 जवळपास अंश तयार झालेला असतो आणि हे 270° जो कोण तयार झालेला असतो त्यावेळेसही अष्टमीच असते आणि त्यावेळेस आपल्या ठिकाणी ती जी अष्टमी असते ती शुद्ध अष्टमी म्हणजे शुक्ल पक्षामध्ये येणारी ती असते आणि त्याही वेळेस आपल्याला चंद्राचा जो भाग आहे तो अर्धा भाग पूर्ण प्रकाशमान झालेला दिसत असतो. या ठिकाणी जर आपण या चंद्राच्या फिरण्यामुळे म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती तिथे जी प्रदक्षिणा तो घालत असतो तिचं जे परिभ्रमण तो करत असतो ते परिभ्रमण करत असताना या ठिकाणी चंद्राच्या परिभ्रमणामुळे निर्माण झालेले जे कोण आहेत ते कोण आपण या ठिकाणी अभ्यासले. या ठिकाणी बघा, वद्याष्टमीला जे आहे ते 90° कोण झालेला आहे त्या ठिकाणी आकाशात पूर्ण अर्धा चंद्र आपल्याला दिसतो, प्रकाशमान झालेला दिसतो, त्या ठिकाणी पांढरा तो दिसत असतो. त्या मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की चंद्राला स्वतःचा उजेड नाही पण सूर्याचा उजेड त्याच्यावर पडत असल्यामुळे तो आपल्याला तसा प्रकाशमान झाल्याचा भास होतो. तर हा अर्धा भाग या ठिकाणी वद्याष्टमीला 90° कोण आणि या ठिकाणी 270° त्या ठिकाणी कोण जवळपास झालेला असतो हा त्याही वेळेस त्या ठिकाणी अर्धा भाग आपल्याला चंद्राचा प्रकाशमान झालेला दिसत असतो. आणि पौर्णिमेच्या दिवशी मात्र या ठिकाणी आपल्याला हा जो आहे चंद्र हा पूर्ण आपल्याला दिसत असतो, कारण सूर्याचा उजेड त्यावर पूर्ण पडतो आणि तो आपल्याला पूर्ण भासत असतो. या ठिकाणी पांढरा पूर्ण गोल असा चेंडू आपल्याला पांढरा दिसत असतो या ठिकाणी आणि त्याचा प्रकाशमान झालेला आपल्याला तो भासत असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी विविध कोण या ठिकाणी पृथ्वी आणि चंद्र, सूर्य यांच्यामध्ये निर्माण होत असतात.